हाथरस इथं झालेल्या घटनेबाबत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्याकरता गेलेल्या राहुल गांधी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली। याचा निषेध म्हणून देशभरात काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असून राज्यातही ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने स्टेशन परिसरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। हाथरस मधील घटनेत दलित समाजाच्या मुलीवर अमानुष हत्या आणि बलात्कार करण्यात आला, यात तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त होत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी या मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यास गेले होते, परंतु त्यांना अडवण्यात आलं। याशिवाय त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। यासंबंधी आपलं मनोगत शहराध्यक्ष पुणे शहर काँग्रेसचे रमेश बागवे यांनी व्यक्त केलं आहे। 14 सप्टेंबर रोजी हाथरस येथील दलित कुटुंबातील एका 19 वर्षाच्या तरुणीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलेल्या ठाकूर कुटुंबातील व्यक्तींनी शेतामध्ये काम करीत असताना आई वडिलांच्या समोर तिला पळून नेलं, तिचं अपहरण केलं, तिच्यावर बलात्कार केला, सामुदायिक बलात्कार केला आणि तिची हत्या केली। हत्या केल्यानंतर भारतीय संस्कृती आपल्याला असं सांगते की मध्यरात्रीनंतर कुठलेही अंत्यसंस्कार केले जात नाही। त्या पीडित मुलीची आई ताहो फोडून त्या ठिकाणी मागणी करत होती की त्या मुलीचा देह शेवटचा चेहरा आम्हाला बघून द्या, पण तिथल्या DM नी तिथल्या पोलीस आणि हे काही न ऐकता रात्री 2:30 वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार केले। आज काँग्रेसचे कार्यकर्ते शांतिपूर्ण मार्गाने हीच मागणी करत आहे की तिथल्या कलेक्टरला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। आज संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेश म्हणजे हाथरसच्या जिल्ह्यामध्ये जे आमच्या दलित भगिनी होती पाशवी बलात्कार केला गेला, तिचा निर्घृण खून केला गेला आणि ह्या घटनेला भाजपचे जे सरकार आहे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहे योगीनाथ हे पोलिसांचा बळाचा वापर करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या कुटुंबांना त्रास देण्याचं त्यांनी ह्या ठिकाणी कृत्य केलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही ह्या ठिकाणी बसलो आहोत, सत्याग्रह करत आहोत। त्या नराधमाला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची काँग्रेसची मागणी आहे आणि त्या पीडित कुटुंबाला आमचे आदरणीय राष्ट्रीय माजी अध्यक्ष सन्माननीय राहुल गांधी प्रियंका गांधीजी ह्या जात असताना त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी जात असताना पोलिसांनी जो बळाचा वापर केला ज्या पद्धतीने आमच्या नेत्याला वागणूक दिली लाठीचार्ज केला धक्काबुक्की केली अटक केली ह्या गोष्टीचा पण आम्ही निषेध करतो।